शहर मध्ये मधल्या मोची समाजाच्या 28 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. काँग्रेस शहर मध्यला आमच्या मोची समाजातल्या व्यक्तीला उमेदवारीची संधी द्या असं म्हणत त्यांनी आपले हे राजीनामे सादर केले. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातील मोची समाजाला उमेदवारी द्यावी या मागणीने आता जोर धरला आहे. मोची समाजाचे नेते आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षातील मोची समाजाच्या तब्बल 29 पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. मोची समाजातील संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, नरसिंह आसादे, बसवराज म्हेत्रे, हनुमंत सायबोडू समाजातील या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ समाज हा काँग्रेसच्या पाठीशी कायम राहणारा जवळपास मोची समाजाची लोकसंख्या सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक आहे. शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून सदर मतदारसंघामध्ये मोची समाजाचे एकूण मतदार 50,000 अधिक आहेत. यापूर्वी 2019 काही मोची समाजाच्या पक्षाकडून मागणी असताना आपण काँग्रेस पक्षाने मोची समाजाला शब्द दिला होता असे असताना यंदा समाजाच्या वतीने माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणी केलेली असताना आस्थागायत पक्षाने कोणताही विचार न करता जर मोची समाजाच्या उमेदवाराची घोषणा केली नाही तर मोची समाजाचे सर्व काँग्रेस पदाधिकारी यांचा राजीनामा देण्यात येईल याची नोंद घ्यावी. शहर मध्यमध्ये सन 2014 आणि 2019 साली खासदार प्रणिती शिंदे यांना आमदार करण्यात आमचा सिंहाचा वाटा होता. त्याचा देखील विचार करून मोची समाजाला यंदाच्या वेळी उमेदवार काँग्रेस पक्षाकडूनच घोषित करावी अशी मागणी केली आहे.